तर कंगना रनौत आज केंद्र सरकारच्या वाय प्लस सुरक्षा व्यवस्थेमध्ये मुंबईत येते. कंगनाचं घर खार भागामध्ये आहे. कार इथल्या भागाचा आढावा मुंबई पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेनं घेतला होता. मुंबईमध्ये आज कंगना दुपारपर्यंत पोहोचणार आहे आणि खार भागातल्या इमारतीमध्ये 16व्या मजल्यावरती कंगनाचं घर आहे. सध्या मुंबई पोलिसांची एक टीम कंगनाच्या घरी दाखल झाली आहे. कंगनाच्या घरी सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी ही टीम आता दाखल झाली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आणि प्रशांत अंकुशराव. कृष्णात, आज कंगना ही मुंबईमध्ये येते. कंगना मुंबईमध्ये आल्यावरती नेमकं पुढे काय? पाहिलं गेलं तर कंगना हजार वेळा मुंबईत आली असेल आणि हजार वेळा मुंबईतून बाहेर गेली असेल, परंतु आजचा दिवस मात्र कंगनासाठी आणि खास करून महाराष्ट्रासाठी वेगळा आहे. कारण कंगनानं ज्या प्रकारे आव्हान केलं होतं की मी मुंबईत येणार आहे, मुंबई कोणाच्या बापाची नाही, अडवून दाखवा, तर आणि शिवसेनेनं देखील त्याला प्रति आव्हान केलं होतं, तुम्ही कशा प्रकारे येऊ शकता, मुंबई ही मराठी माणसाचीच आहे. त्यामुळं शिवसेना आणि कंगना यांच्यामधला जो वाद रंगला होता, त्यामुळं आजच्या कंगनाच्या येण्याला एक वेगळं महत्त्व आहे. आज दिवसभरात पाहिलं गेलं तर कंगनाच्या दृष्टीने एक तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कंगना विमानतळावर आल्यानंतर शिवसेनेचे महिला ब्रिगेड, महिला आघाडी काय निर्णय घेते, कशाप्रकारे आक्रमकता दाखवते की नाही, परंतु आम्ही जेव्हा महिला आघाडीशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत वरून कोणत्याही प्रकारचा आदेश आलेला नाही. कृष्ण, तसंही बोललं जातंय का कंगना मुंबईमध्ये आल्यावरती क्वारंटाईन करण्याची चर्चा खरं तर आहे, याबद्दल नेमकं काय होईल? नियमानुसार होम क्वारंटाईन हा प्रत्येक परराज्यातून आलेल्या व्यक्तीला होणारच आहे. त्यानुसार कंगनाच्या हातावर देखील होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाईल आणि तिला घरातच राहावं लागेल येत्या 10 दिवस. त्यामुळं वेगळा नियम हा कंगनासाठी नसणार असल्याचं मुंबई महापालिकेनं आणि महापौरांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे. त्या संदर्भात काल महापौरांनी देखील स्पष्टपणे सांगितलं होतं. त्याचबरोबर कंगनाची जी दुसऱ्या दोन गोष्टी आहेत, ती दिंडोशी कोर्टामध्ये तिच्या घराचं जे MRTP दाखल केली होती त्याच्यावरचा स्टे उठवा असं मुंबई महापालिकेनं काल कॅव्हिट दाखल रिप्लाय दाखल केलेला आहे आणि तो स्टे उठवला तर कंगनाच्या थार इथल्या घरावर देखील कारवाई होऊ शकते. आणि तिसरीकडं ज्या ठिकाणी ऑफिस आहे, ऑफिसला देखील ऑफिसची तपासणी करून त्या ठिकाणी तिला नोटीस दिलेली आहे की 10 वाजेपर्यंत आज 24 तासाची तुम्ही रिप्लाय देणं गरजेचं आहे. त्यानुसार तिच्या वकिलानं रिप्लाय दिला आहे की आणखी 7 दिवसांची मुदत वाढवून द्यावी. महापालिकेनं अद्याप कशाप्रकारचा काय निर्णय घेते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच. आपले प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव ही आपल्या सोबत आहेत. प्रशांत, कंगनाला केंद्राने वाय सिक्युरिटी दिली आहे, आता तिच्या घराजवळ नेमकी काय परिस्थिती आहे? काल मुंबई पोलिसांनी तिच्या घराची पाहणी सुद्धा केली आहे, सिक्युरिटी सुद्धा तिच्या घराची वाढवण्यात आलेली आहे. सध्या घराजवळ काय परिस्थिती आहे? नक्कीच, सकाळपासूनच या ठिकाणी जे आहेत ते BDS असेल, मुंबई पोलीस असेल किंवा CRPF असेल, ते आलेले आहेत. आणि आता जे BDSची टीम आहे ती देखील काही वेळापूर्वी याच या कंगना राहत असलेल्या इमारतीमध्ये गेलेली आहे. आणि ही जी स्काय ब्लू रंगाची जी बस आपल्याला दिसते, या बसमधून देखील काही जे जवान आहेत ते भरती जाऊन त्यांनी ते पाहणी केलेली आहेत. कंगनाला जी वाय प्लस सिक्युरिटी देण्यात आलेली आहे, ती वाय प्लस सिक्युरिटी जी आहे ती कायमस्वरूपी असते, त्यामुळे या घराच्या त्या इमारतीमध्ये देखील काही जवान आहेत जे तैनात आहेत. तर मुंबई पोलीस देखील कोणताही हे घेणं काम नाही आहे, कारण कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याचाही देखील मुंबई पोलीस हे करत आहे. तर त्यामुळेच आता मुंबई पोलीस जी टीम आहे ती देखील या ठिकाणी तैनात झालेली आहे. BDS असेल, जे बॉम्बे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड म्हणतात, तो देखील आतमध्ये गेलेला आहे वरती आणि कुठलेही रिस्क घेणार नाही आहे मुंबई पोलीस. आणि कंगना रनौत ज्या 16व्या रस्त्यावर राहते, त्या ह्या माझ्या मागे जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये राहते आणि तिथे सुरक्षेचे पूर्ण व्यवस्था जी आहे ती CRPF असेल, म्हणजे केंद्रीय सुरक्षा बल असेल किंवा मुंबई पोलीस येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच प्रशांत आणि कृष्णात, आज कंगना मुंबईमध्ये येते आणि या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.